रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्थेतील प्रत्येक सेवकाने आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा योग्य वापर प्रशासनामध्ये केला पाहिजे. आज आपणा सर्वांस अपेक्षित परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलले पाहिजे, तरच आपली व देशाची प्रगती होऊ शकते. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे, असे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथे आयोजित टेलिप्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी थोडक्यात प्रास्ताविक करत प्रशिक्षणाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले असताना संस्थेतील सेवक हा प्रशिक्षित झाला पाहिजे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मान्य ए. बी. शेख, माननीय शहाजी डोंगरे ओसीडी रयत शिक्षण संस्था, माननीय एस. एस. पडतळे विभागीय सहाय्यक अधिकारी, माननीय आर. पी. ठाकूर विभागीय अधिकारी, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील विविध शाखांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री रोहिदास ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तुम्हाला किस्सा सांगतो या विभागात आण्याचा मला एक आणखी आनंद काय आहे. साधारण 94-95 ची गोष्ट असेल आणि आमचे रेक्टर होते दाभोळे सर म्हणून, आणि त्याचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला कोल्हापूरमध्ये. आणि त्यावेळेस एनडी सर होते, आर डी गायकवाड सर होते. आर डी गायकवाड तुमचे प्राचार्य, त्यांनी मला कमावणे शिकायला ऍडमिशन दिलं. माझं गाव आहे उस्मानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये आणि गाव अत्यंत गरीब परिस्थिती, म्हणजे थोडीशी 5-10 एकर जमीन पण कोरडवाहू जमीन. आणि मला सांगायला काही वाटत नाही की मी जर गावाकडे राहिला असतो, इथं आलो नसतो, तर म्हशी सांभाळण्यापलीकडे किंवा फार्म लेबरर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याच्यापलीकडे काही प्रगती झाली नसती. त्या गायकवाड सरांनी मला त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं आणि आम्ही 8 रुपयामध्ये ग्रॅज्युएट झालो मी त्या शाहू कॉलेजमध्ये, त्या कमावणी शेकामध्ये शिकून. असे आमचे आर डी गायकवाडमध्ये खूप मोठे उपकार आमच्यावरती आहेत तिथं. आणि मग त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे बोललो होतं. एन डी सर त्या ठिकाणी होते, चेअरमन म्हणून आले त्यांच्या सत्काराला. आणि तिथं उल्लेख केला रामशेठ ठाकूर साहेबांचा की आमचे विद्यार्थी शिवाजीला शिकले आणि ते प्रशासनासाठी काम करतात, कसं कॉन्ट्रीब्युशन आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि नकळत त्या ठिकाणी असं वाटलं की अरे हे करतात, हेही विद्यार्थी कमावणे शिकायचे आहेत आणि आपणही काही करायचा प्रयत्न करूया का. आणि तेव्हापासून आज ताग आहेत आदर्श असणारे आमचे ठाकूर शेठ आहेत. आणि आज मला या याच्यासारखं मी असं म्हणलं की हे आणि एक भाग्य माझ्याकडे आहे. तुम्हाला आणखी किस्सा सांगतो दुसरा, की मला एकदा 8-9 ची गोष्ट असेल, आपण नाही का ते रयत पारितोषिक आपण कर्मवीर पारितोषिक, आणि त्यासाठी ते शाखा आपण काढतो काही 1000 विद्यार्थी वगैरे वगैरे. आणि मला आदरणीय चेअरमन साहेबांनी मला या विभागात पाठवलं आणि मी राहत होतो त्या ह्याच्यामध्ये आपल्या वाशी कॉलेजमध्ये. तिथं मी सांगितलं की मला रामशेठ ठाकूर साहेबांना भेटायचे. मग त्यांनी ते मला वाटते हांचे सर त्या ठिकाणी इथं होते ते. आणि मला म्हणले काय कारण आहे, नाही म्हणलं मला एक ते त्यांना भेटायचंय. मी फक्त एकदा ते जनरल बॉडीला आले होते, माझ्या बाजूला मई बसल्या होत्या. मईने म्हणले ते रामशेठ ठाकूर साहेब कोण आहे. मी त्यांनी म्हणलं ते समोर म्हणजे साहेबांच्या बाजूला बसले रामशेठ ठाकूर आहे. तरी बोलायची इच्छा होती, तिथे काही बोलता आलं नाही त्या ठिकाणी त्या जनरल बॉडीमध्ये. मग इथं संधी घेतली आणि मग मला हंसे साहेब मला सरांच्याकडे घेऊन गेले, त्यांच्या घरी गेलो, नमस्कार घेतला, चहा घेतला आणि असं वाटले यस आमच्या आदर्शाने मी आज भेटून आलो. आणि तेव्हापासून म्हणजे मी आज समोर सांगत नाही, मी जेव्हा पहिल्या दिवशी मॅनेजिंग काउन्सिल मध्ये मला विचारलं गेलं तेव्हा मी सांगितलं की आमचे आदर्श विद्यार्थी म्हणून आमच्या बरोबर रामशेठ ठाकूर साहेब आहेत आणि त्यांच्यासारखं करायचा मी प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा जो दिवस आहे माझ्यासमोर रायगड व्यवहारला खूप म्हणजे माझ्यासमोर खूप आनंदाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे. त्याबद्दल मी ठाकूर सरांचं, गणेश ठाकूर सरांचं आणि तुमच्या सर्वांचं विभागाचं मनपूर्वक म्हणजे धन्यवाद देतो आणि आभार मानतो ह्या कार्यक्रमातून घडवून आणले. खरं तर हे प्रशिक्षण जे आहे, मार्गदर्शन शिबिर जे आहे, या शिबिराचा उद्देश प्राचार्य गणेश ठाकूर आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. हे त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचा संपूर्ण इतिहास जवळजवळ अतिशय छानपणानं आपल्याला सांगून सांगितलेला आहे. कर्मवीर अण्णांचा वारसा आपल्यापर्यंत पोचत असताना काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवण्याकरता कुणी कुणी त्या त्या कालावधीमध्ये त्या संस्थेकरता धावून आलेले आहेत आणि एक त्याचे आधारस्तंभ म्हणून काम केलं आहे त्याची माहिती त्यांनी दिली. ते प्रत्यक्ष साताऱ्यातच सचिव म्हणून त्यांनी काम केलं असल्याकारणं त्यांना संस्थेची सुद्धा खडांखडा माहिती आहे. म्हणजे त्या अनेक चेअरमन्स रावसाहेब शिंदे असतील, एन डी पाटील असतील,
किंवा आताचे आपले चेअरमन असतील, या सर्वांच्या बरोबरीने त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही संस्था का आहे, संस्था आपली प्रगतीपथावर चाललेली आहे, पण अजून कुठं थोडी बहुत काय अडकली असेल तर त्याकरता काय करायला पाहिजे, आपल्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आत्ताचे आपले चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं प्रत्येक विभागामध्ये या प्रगतीच्या क्षेत्रामध्ये जग प्रगतीत चालले, देश आपला प्रगतीपथावर आहे, पण त्याच्यामध्ये आपण त्याच्या बरोबर नव्हे तर पुढं राहायला पाहिजे यासाठी काय काय करावं म्हणून चाललेलं आहे. मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं टॅली सॉफ्टवेअरची आपल्या प्रशासकीय कामकाजामध्ये अतिशय महत्वाची गरज झालेली आहे. मित्रहो, एक शिक्षक म्हणून मी जेव्हा एखाद्या शाखेकडती पाहतो तेव्हा मला असं वाटतं की अध्ययन अध्यापन या गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत या माध्यमातून आपण गुणात्मक विकास साधत असतोच असतो. ती एक स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक शाखेमध्ये काम करत असते, पण जर त्या एखाद्या शाखेला आर्थिक शिस्त नसेल तर जेवढी गुणात्मक उंची आपण तो पार केलेली आहे गाठलेली आहे त्या सगळ्या गुणात्मक उंचीला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे होऊ शकतं. कोणत्याही शाखेला आर्थिक शिस्त ही अतिशय महत्वाची गरज आहे. आर्थिक शिस्त नसेल, आर्थिक सामर्थ्य आपल्याकडे नसेल तर एका बाजूला आपण त्या शाखेचा भौतिक विकास साधू शकत नाही, पण ही शिस्त ही त्या काळाची आणि त्या शाखेची अतिशय महत्वाची गरज आहे.